नमस्कार, मी शनाय शेख। दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत। दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्तम बातमी। सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। मराठा आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर। मराठा आरक्षण मंजूर झाल्यानंतर पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी केला जागरण गोंधळ घालत जल्लोष। खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पिळवणूक केली जात असल्याने पालकांचे ठिय्या आंदोलन। आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील महापौरांनी ई बस चालवून घेतली बसची ट्रायल। आता बातम्या सविस्तराने। बहुचर्चित मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आले। यावेळी दोन्ही सभागृहात एकमताने मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक विधानसभा पटलावर मांडले। मराठा समाज आरक्षण विधेयक 2018 या विधेयकास विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसकडून एकमताने मंजुरी दिली आहे। त्यानंतर अजित पवार यांनी ही विधेयकास एकमताने मंजुरी देत पाठिंबा देत असल्याचं म्हटलं आहे। या विधेयकात मराठा समाजाला 16% आरक्षण देण्यात आलं आहे, तर मराठा समाजाला SEBC प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे। आरक्षण मिळताच मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे। मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरात भाजप पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केलाय। पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या वतीने अल्का टॉकी चौकात महाराष्ट्राची परंपरा राखत जागरण गोंधळ घालण्यात आलाय। भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना मराठा समाजाला 16% आरक्षण मंजूर झाले। आरक्षणाचे हे विधेयक एकमताने आज मंजूर झाल्याने सर्व मराठा कार्यकर्त्यांबरोबरच भाजप सरकारच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा केला आहे। पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या वतीने जागरण गोंधळ घालून हा आनंदोत्सव साजरा केला आहे। यावेळी शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी हातात टाळ घेत यळकोट यळकोट जय मल्हार याचा जयघोष करीत आनंदोत्सव साजरा केला आहे। '1980 मराठा समाजाची असलेली ही मागणी 2014 आलेलं देवेंद्रजींचं सरकार आणि त्या सरकारने त्याविषयीची असलेली प्रामाणिक भावना आणि त्या भावनेपोटी मागासवर्ग आयोगाच्या सर्व प्रकारच्या चाचण्या पूर्ण करून 31% असलेला हा समाज आणि या समाजाला मिळालेलं आजचं आरक्षण हे खरोखरीच एक ऐतिहासिक आरक्षण आहे। 26 तारखेला संविधान दिवस आपण साजरा केला। पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला पूर्णतः योग्य त्या पद्धतीने त्याचा आदर करून अशा प्रकारच्या आरक्षणाची रचना या सरकारने केली आहे, त्यामुळे त्या सरकारचं अभिनंदन। याच्या आधी ज्या ज्या सरकारांनी या समाजाच्या असलेल्या वेदनेचा विचार न करता या विषयाचं राजकारण केलं, मला एकच गोष्ट या ठिकाणी नक्की सांगायची की या राजकारणाच्या पलीकडे समाजाची वेदना, समाजाच्या भावना, त्याच्यातला असलेला वंचित घटक आणि त्या घटकासाठी असलेली ही आरक्षणाची बाजू ही समर्थपणाने मांडण्याचं काम देवेंद्रजीने आणि त्यांच्या टीमने पूर्ण केलंय। देवेंद्रजींचं परत एकदा अभिनंदन। 20 वर्षापासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजप सरकारने मार्गी लावले असल्याचे मत गोगावले यांनी यावेळी व्यक्त केले। मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रस्ताव विधिमंडळात एकमताने मंजूर झाल्यानंतर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोष करण्यात येत आहे। आज आपण पुण्यामध्ये जर पाहिलं तर कसबा मतदारसंघाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात येत आहे। महाराष्ट्राची परंपरा असलेला जागरण गोंधळ घालत हा जल्लोष साजरा केला जातो। यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत, तसेच पुणे भाजप शहराचे शहराध्यक्ष योगेश गोगोले इथे सहभागी झालेले आहेत। महाराष्ट्राची परंपरा एकत्रितच यातून दाखवली जात आहे। मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला होता आरक्षण देण्याचा तो त्यांनी पाळलेला आहे आणि त्यामुळे भाजपाकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष इथे केला जात आहे। खासगी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पिळवणूक हा काही नवीन प्रकार नाही। पिंपरी चिंचवडमधील खासगी शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप पालकांनी करत आज महापालिकेत ठिय्या आंदोलन केलंय। पिंपरी चिंचवडमधील युरो स्कूलच्या प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना छळले जात आहे। गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना पुस्तक दिली जात नाही, फी वाढ करण्यात आली असून चिमुकल्यांना पक्षपाती वागणूक दिली जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे। झेरॉक्स पेपर देके हमें पढ़ाई करनी पड़ती है और हमारे पास नोटबुक्स नहीं है, हमें बुक्स चाहिए है। उधर पढ़ाई करने के लिए अच्छे से पढ़ाई करनी नहीं मिलेगी। फिर युरो स्कूल वाकड बरोबर आमचं फीचं इश्यू चालू आहे। आम्ही त्याच्यासाठी एज्युकेशन मंडळाला DYD आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। त्यांच्याकडे आमची ॲप्लिकेशन पण चाललेली आहे, पण 3 वर्षात त्याचं काहीच रिझल्ट आलं नाही आणि ह्यावर आत्तापासून 40 दिवसापेक्षा जास्त दिवसांनी त्यांनी मुलांना पुस्तकं दिली नाही आहेत।
त्यांचं रिझल्ट दिलं नाही आहे आणि आमचं त्यांचा पोर्टलचं एक्सेस पण बंद करून टाकलं आहे. त्याही मुलांचं मानसिक छळ करतात आणि मुलांना त्रास देतात. स्कूल प्रशासन ते शिक्षण मंत्रीपर्यंत पत्रव्यवहार करून देखील पालकांच्या या समस्येवर कोणताही निर्णय होत नसल्यामुळे पालकांकडून महापालिकेतील शिक्षण मंडळासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामध्ये चिमुकल्यांनी देखील सहभाग घेतलाय. पक्षातर्फे महत्त्वाच्या 3 मागण्या आहेत म्हणजे की शाळे युरो स्कूल जी आहे वाकडमध्ये त्यांच्यावर शिक्षण अधिकाऱ्यांनी FIR नोंदवला पाहिजे ही महत्त्वाची मागणी आहे. दुसरी महत्त्वाची मागणी यांना 40 दिवस झालेले पुस्तकं भेटलेली नाही आहे ते पुस्तकं त्वरित त्यांना मुलांना भेटली पाहिजे. त्यांचा जो छळ चालू आहे मुलांचा लहान मुलं आहेत मुलांना त्रास देण्यात काही मजा नाही आहे. पालकां तुमची जो विषय आहे तो पालकांबरोबर आहे. फीचा विषय असेल तर पालकांशी तुमचा तो विषय आहे. तुम्ही तो लिगली हँडल नाही करू शकत. मुलांना अशा प्रकारे त्रास देण्याचा बंद करा. पहिले पुस्तकं द्या. शिक्षणाचं बाजारीकरण झाल्याचं चित्र सध्या सर्वत्र दिसून येत असताच शिक्षण मंडळ देखील पालकांच्या समस्येवर दुर्लक्ष करत असेल तर पालकांनी जायचे कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे. रिक्षा चालकाशी ओळख असणाऱ्या पिंपरी चिंचवडचे महापौर पुन्हा एकदा चर्चेत आले. पिंपरी चिंचवडमध्ये नव्याने धावणाऱ्या ई बस महापौराने चालून त्या बसचा ट्रायल घेतलाय. पिंपरी चिंचवड आणि पुण्यात PMPL च्या बस अगदी भंगार झाल्या आहेत आणि ज्या बस आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. अशातच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये नव्याने धावणाऱ्या इलेक्ट्रिक बसची आज महापौर आणि आयुक्तांकडनं ट्रायल घेण्यात आली आहे. यावेळी महापौरांनी स्टंट करत चक्क बस चालवून वाहवा लुटली आहे. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात नव्याने धावणाऱ्या या बस रस्त्यावर कधी येणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्तने या ठिकाणी PMPL च्या बसेस कोणत्या डिझेलवरच्या असतील CNG च्या असतील या आत्तापर्यंत दोनही बसेस आपण या ठिकाणी चालवलेल्या आहेत. बऱ्याच वेळा डिझेलच्या गाड्यांनी मेंटेनन्सचा विषय असेल किंवा CNG च्या ज्या गाड्या आपल्याकडे आहेत त्याचा चढावरती गेल्यानंतर लोडचा विषय असेल अशा बऱ्याच काही गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागलं. त्याच्यावर एक पर्याय म्हणून आपण आत्ता एक इलेक्ट्रिक गाडी बस या ठिकाणी आणलेली आहे एक ट्रायल बेसिसवर. आता ती गाडी आपण सर्वांनी पाहिलेली आहे. या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरवासी आहे त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त नगरसेविका साधनाताई त्याचबरोबर सर्वच उपस्थित सर्वांनी ही गाडी आत्ता पाहिली. आम्ही स्वतः ती ट्रायल बेसिस ट्रायल पण घेतली. या गाडीला पूर्ण फूल भरल्यानंतर या गाडीची कॅपॅसिटी 31+ आहे. 31%+ त्यामुळं ही गाडी 31 पेक्षाही जास्त जर पॅसेंजर आपण बसवले तर ही गाडी चढावरनं चढते का किंवा तिच्यावर लोड येतो का. लोड आल्यानंतर ही गाडी पहिलं जसं CNG च्या गाड्या चढावरनं रिव्हर्स यायच्या त्यामुळे बऱ्याच अपघातांना देखील सामोरं जावं लागलं. ज्या ठिकाणी आत्तापर्यंत 5-6 वेळा अपघात घडले त्या ठिकाणी आम्ही या गाडीची ट्रायल घेतलेली आहे. त्यामुळे या गाडीचा पिकअप पाहता या गाडीचं पॅसेंजरची क्षमता पाहता ही गाडी योग्य आहे. ही गाडी आपण सध्या 25 गाड्या आपण PMPL भाडेतत्वावर घेणार. भाडेतत्वाचा याचा रेट 40 रुपये 32 पैसे पर किलोमीटर आहे. आणि हे करत असताना जो आत्ता आपल्या CNG च्या बसेस आहेत ज्या डिझेलच्या आपल्या बसेस आहेत PMPL च्या ज्या गाड्या चालू आहेत त्यांचा जो रेट पॅसेंजरसाठी आहे या पुणे शहरवासियांसाठी पिंपरी चिंचवड शहरवासियांसाठी जे तिकीट दर आपण त्यांना आकारलेला आहे त्याच दरामध्ये ही गाडी आपण चालवणार आहोत. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी अडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची अडल्ट डायपर्स पुल ऑन अंडरवेअर पॅन्ट लाइनर्स पॅड्स अंडर पॅड्स क्रीम्स क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात पण आता काळजी करू नका कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत.
डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटॉलॉजी, ऑप्थॉमोलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ॲप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील सरकारचा कृती अहवाल विधानसभेत सादर करण्यात आलाय. यानंतर सरकारनं आरक्षणाबद्दलचं विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये मांडलंय. या दोन्ही सभागृहांमध्ये विधेयक एकमतानं मंजूर झालंय. मराठा समाज आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक या तिन्ही निकषांवर मागास असल्याचा निष्कर्ष मागासवर्ग आयोगाने नोंदवलाय. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झालाय. मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. त्यामुळे आजचा दिवस मराठा समाजासाठी नक्कीच ऐतिहासिक ठरलाय. मात्र या मराठा आरक्षणामुळे समाजाला काय काय मिळणार आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. शिक्षण आणि नोकरीत 16% आरक्षण मिळणार आहे. राज्याच्या लोकसेवांमधील पदांवर आणि प्रवेश नियुक्त्यांमध्ये 16% राखीव जागा मिळणार आहेत. विशेष प्रवर्ग तयार करून मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वगळून इतर संस्थांमध्ये त्यांना 16% आरक्षण मिळणार आहे. आणि राज्याच्या नियंत्रणाखालील आणि पदांवरील सरळ सेवा प्रवेशाच्या एकूण नियुक्त्यांमध्ये 16% त्यांना आरक्षण मिळणार आहे. पाटील इस्टेट झोपडपट्टीत लागलेल्या आगीत 80 ते 90 घरे जळून खाक झाली आहेत. त्यामुळे नुकसान झालेल्या कुटुंबियाची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था महापालिका वसाहत आणि आंबेडकर शाळेमध्ये करण्यात आली आहे. या आगीमुळे ज्येष्ठ नागरिकांना धक्काच बसला असून शेकडो कुटुंब आता बेघर झाली आहेत. झोपडीतील सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची शक्यता आहे. 6 वर्षापूर्वी देखील अशीच घटना याच ठिकाणी घडली होती. पाटील इस्टेट झोपडपट्टीत जवळपास 400 घरं आहेत. झोपडपट्टीत 10 सिलेंडरचा स्फोट झाल्यानं ही आग आणखी भडकली. या आगीत मोठी वित्तहानी झाली असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. पाटील इस्टेट वसाहतीमध्ये काल लागलेल्या भीषण आगीमुळे शेकडो घरं ही जळून खाक झाली आहेत. ह्या ठिकाणचा भाग हा अडचणीचा भाग असल्यामुळे अग्निशामक दलाला देखील आग विझवण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागला. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, काय सांगाल? काय आम्ही कामाला गेलो होतो, तिघ जण सोन होते घरात. तिचा महिन्याचा बाळ होता घरात, ती झोपलेलं होतं. मग तिने आग बघितली आणि ती पळाली बाहेर. सगळं सामान, सगळं पैसे, डागिनं काहीच तिने काढलं नाही. बाळाला एक बाळ होतं सुद्धा घेतलं नाही तिने. आम्ही कामावर होतो, दुसऱ्यांना फोन आला पाटील इस्टेटची घरं जाळल्यात म्हणून आम्ही आलो पळत. तोपर्यंत राग झाली होती. आम्हाला पोलिसांनी आतमध्ये पण नाही येऊ दिलं. सगळं आणखी काही नाही. तुमचं काय काय नुकसान झालं? माझं बघा साहेब, मी दवाखान्यात पेशंट आहे. 1,50,000 रुपये होते. दागिना होता गणपतीचा, माझा दागिना होता, माझ्या सुनांचा दागिना होता. मी स्वच्छमध्ये कामाला कचऱ्याच्या आणि गाडी जळून गेली. माझा सगळा संसार गेला. माझं काय, जेव्हा आग लागली होती तेव्हा तुम्ही कुठे होते? कचऱ्याला होते. बानेर गावठाणमध्ये मी काम करते, स्वच्छमध्ये कचऱ्याचं काम करते. 5 माझ्या मोठ्या मुलाला 4 मुली, 1 मुलगा आहे. बारक्या मुलाला 1 बाळात नेणं 1.5 महिन्याचे. मग घरामध्ये कोणच नव्हतं. ती वली बाळातले 3 मुलं घेऊन पळल का? 2 लेकरं शाळा, 3 शाळेला गेले. ते 3 घरामध्ये होते, 3 मुलं आणि ती बाळातले. रोडला आपलं आग लागली, समोर बघितली तिने, तसंच दार सोडून गेली. आता तुमची राहण्याची वगैरे व्यवस्था कुठे करण्यात आली? अजून काय सांगितलं नाही. शाळा दिल्या, PMC कॉलनीमध्ये दिल्यात राहायला. लेख सर्वे करायला येतात ना, म्हणून आम्ही थांबलोय. सर्वे केलेलं आहे का? काय सांगितलं गेलं महापालिकेच्या लोकांकडून? नुसते नावं बिवं लिहून घेतल्यात. काय झालंय ते सगळं सांगा म्हणलेत. माझं सांगितलंय तेवढं.
जे शाळेमध्ये कोणाचं काय जळलं नसेल ते पण लोक आहेत आणि बाकीचे पण लोक आहेत. ते ज्याचं जळलंय त्याचं दात कोण घ्या. पंचनामा केला गेला का? हो, पंचनामा वगैरे सगळा झालाय. पंचनामा वगैरे काल घडलेल्या आगीच्या घटनेनंतर आता ह्या ठिकाणी पंचनामाचं काम सुरू आहे. पंचनामाचं काम सुरू असलं तरी ह्या लोकांना मदत लवकरात लवकर भेटेल का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन रोहित वनकडे सह अभिजित सत्यगिरी, दिनमान न्यूज, पुणे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने येता 10वीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमामुळे यंदा इंग्रजी आणि गणित या विषयांसाठीची बहुसंख्य प्रश्नपत्रिकांऐवजी एकच कृतीपत्रिका पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील परिपत्रक मंडळाने जारी केलं असून त्याची अंमलबजावणी मार्च 2019 केली जाणार आहे. 10वीच्या परीक्षेत दरवर्षी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी मंडळाने गणित आणि इंग्रजी विषयासाठी बहुसंख्य प्रश्नपत्रिका पद्धत अंमलात आणली आहे. यामध्ये इंग्रजी आणि गणित या विषयावर अ, ब, क आणि ड असे प्रश्नसंच करण्यात आले आहे. मात्र यंदा 10वीचा अभ्यासक्रम बदलल्यामुळे गणित आणि इंग्रजी या दोन्ही विषयांसाठी एकच कृतीपत्रिका असेल. 10वीचा बदललेला अभ्यासक्रम कृतीशील आणि विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारा असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षेत कॉपी केसेस तसेच अन्य गैरप्रकार होणे शक्य नसल्याचे स्पष्ट करत राज्य मंडळाने बहुसंच प्रश्नपत्रिकांची पद्धत बंद करून अभ्यासक्रमातील ज्ञानरचनावाद परीक्षेतही आणण्यासाठी बदल केला आहे. केवळ जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाच बहुसंच प्रश्नपत्रिका पद्धत लागू असेल. भारतरत्न डॉक्टर महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्मारकाचं काम अर्धवट राहिल्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसने निदर्शने केली आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. ह्यावेळी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. स्त्री शिक्षणाचा ज्यांनी वसा घेतला होता त्या भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांच्या स्मारकाचा 2.5 वर्षापासून काम रखडलं आहे. मात्र अद्यापपर्यंत ह्या स्मारकाचं काम पूर्ण झालेलं नाही. महापुरुषांच्या बाबतीत भाजप सरकार उदासीन असल्याचा आरोप राष्ट्रवादी शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज कोथरूड येथे भारतरत्न महर्षी कर्वे पुतळ्याच्या चौकामध्ये आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन अशासाठी आहे की मागे आपण पाहू शकता 2.5 वर्ष झाली आहेत भारतरत्न ज्यांना दिला आहे, ज्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी हयातभर प्रयत्न केले, महिलांच्यासाठी कॉलेजेस शाळा उघडल्या, त्या भारतरत्न कर्व्यांची उपेक्षा चाललेली. 52 लाख रुपयामध्ये काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं पण भाजपची उदासीनता आणि त्यांचा अंतर्गत वाद त्यांच्या पदाधिकाऱ्यातला याच्यामुळं 2.5 वर्ष झाली हा पुतळ्याचा चौथरा मोकळा पडलेला आहे. कर्व्यांचा पुतळा दुसरीकडे नेऊन ठेवलेला आहे. हातामध्ये अवजारा घेऊन आमची मंडळी मजूर बनतील, कष्टकरी बनतील, कष्ट करतील आणि पैसेही खर्च करतील पण कर्व्यांचा पुतळा आम्ही बनवू, राष्ट्रवादीच्या वतीनं त्या ठिकाणी बसवण्यात येईल असं आम्ही सांगतो. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर. मराठा आरक्षण मंजूर झाल्यानंतर पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी केला जागरण गोंधळ घालत जल्लोष. खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पिळवणूक केली जात असल्याने पालकांचे ठिय्या आंदोलन. आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील महापौरांनी ई बस चालवून घेतली बसची ट्रायल. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.